न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक शहरात प्रथमच देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त खासदार हेमंत गोडसे आणि युनायटेड वी स्टार फाउंडेशन यांच्या वतीने गोल क्लब मैदान येथे 2 दिवसीय सैन्य शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन सैन्य दलातील शस्त्र पाहावीत आणि त्यांचा अभ्यास करावा असं आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार हेमंत गोडसे यांनी केले. खरं तर आपल्या देशाची आर्मी सैन्य दल एक निश्चित एक चांगली भूमिका संरक्षणाच्या माध्यमातून आपल्या देशाचं आपल्या भारत माताच्या परिवाराचं संरक्षण त्या ठिकाणी करत असतात. आणि आपलं नाशिक म्हटलं तर नाशिकची एक ओळख, एक मिलिटरीचं शहर, एक सैन्य दलाचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. आपल्या नाशिकमध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी असेल, त्यानंतर एअरफोर्स स्टेशन असेल, असे मिलिटरी स्टेशन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आपल्या भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या 5600 अग्निवीर जी नुकतीच काही एक वर्षापूर्वी जी काही कन्सेप्ट त्या ठिकाणी निर्माण झाली का आपल्या देशामध्ये सैनिक तयार करायचं, तर सगळ्यात जास्त आशिया खंडातील सगळ्यात जास्त 5600 अग्निवीर या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहे. मला असं वाटतं का निश्चित आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाचा विषय असतो आपली आर्मी, कारण ते पडद्याआड निश्चित एक चांगली भूमिका त्या ठिकाणी करत असतात. आणि आपल्या सिव्हिलियन लोकांमध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा गॅप त्या ठिकाणी असतो. अतिक प्रत्येक जणांना या ठिकाणी कुतूहल असतं की आपली आर्मी निश्चित या ठिकाणी काय करते. आणि म्हणून गेल्या काही दिवसांपासून काही वर्षांपासून या सर्वांनी आपल्या या ठिकाणी प्रदर्शन करावं अशी युनायटेड वी स्टँड ही जी आपली संस्था आहे त्यांच्यासोबत आपण बोलणं केलं. आणि त्याला आपल्या स्थानिक ठिकाणच्या दीपक बिल्डर असतील आणि अनेकांनी या ठिकाणी त्याला सहयोग त्या ठिकाणी नोंदवला, त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या सर्वच जो काही सन्मान, जो काही मान आपल्या सैनिकांचा आहे तो अधिक वाढावा आपल्या भारतीयांमध्ये आणि नागरिकांमध्ये, आणि त्याचबरोबर अनेक युवकांनी देखील त्यामध्ये प्रेरित व्हावं या उद्देशाने याचं प्रदर्शन या ठिकाणी केलं गेलं आहे. मला असं वाटतं का निश्चित आपल्याला विश्वास आहे की आपल्या सैनिकांचा सन्मान त्या ठिकाणी निश्चित वाढेल आणि अनेक युवक या सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त होतील किंवा त्यांना एक प्रेरणा या ठिकाणी मिळेल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केले. काळामध्ये आपण आपल्या सीमाचं रक्षण तर करणारच आहोत, पण आपण संरक्षण दृष्ट्या सक्षम आणि सामर्थ्यवान झाल्यामुळे कुठलेही राष्ट्र जे आहे ते वाकडी नजर ठेवून आपल्याकडे बघू शकत नाही एवढी ताकद आपल्या देशाची वाढलेली आहे. आणि ही ताकद वाढवण्यामध्ये आपल्या सैनिक दलाचं, थलसेना, वायुसेना, आपले नेव्ही या सगळ्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सगळ्या कामाबद्दल मी आपले सैन्य दलाचे जे प्रमुख अधिकारी आहेत ज्यांनी या कामामध्ये विशेष पुढाकार घेऊन हे सगळं यशस्वी केलेलं आहे त्यांचं संशोधकांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि मी विशेष रूपाने अभिनंदन खासदार हेमंत गोडसे यांचं करतो की त्यांनी ही सगळी माहिती जनतेला उपलब्ध व्हावी म्हणून डिफेन्सच्या आपल्या एजन्सी आणि जनतेच्या मध्ये त्यांनी एक पूल बांधून नो अबाउट आर्मी, नो युअर आर्मी या कन्सेप्टवर त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं. कार्यक्रमामध्ये अजून आनंदाचा विषय की जे उद्याचे नागरिक आहेत, जे आपलं भविष्य, जे आपले शाळकरी मुलं मुली आहेत तेही मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.
आणि त्यांना हे सगळे बघण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आपल्या सैनिक दलाबद्दल नवीन संशोधनाबद्दल सगळी माहिती त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. अतिशय उत्तम आणि चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं याबद्दल खासदार हेमंत गोडसेंना आपल्या सैन्यातील सर्व आयोजित करणाऱ्या सैनिक अधिकाऱ्यांना मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि आपलं सैनिक आपलं डिफेन्स मिनिस्ट्री नवीन नवीन संशोधन कसं करत आहे आणि जगामध्ये सामर्थ्यवान कसं होत आहे याचा नक्की त्यांनी या ठिकाणी अभ्यास करावा आणि या सगळ्याचं ज्ञान लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊ माझं बोलणं संपवतो. धन्यवाद, नमस्कार. या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात विविध तोफा, शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिगेशन, वैद्यकीय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, आर्मी रेकॉर्ड स्टॉल, रणगाडे, रायफल्स, रॉकेट लॉन्चर्स, इंडियन फील्ड गन, बोफोर्स, धनुष, 105 mm गन अशा विविध प्रकारचे संरक्षण साहित्य जवळून बघण्याची संधी नाशिककरांना प्रथमच मिळणार आहे. शनिवार आणि रविवार असे हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. न्यूज इंडिया 27 साठी अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, नाशिक.